अमित कुमार कोठावले. विषय योद्धा सावरकर. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर नाव उच्चारता समोर दिसतो तो यज्ञ. ऋग्वेदातील विश्वनिर्मितीचा श्लोक. ओम यज्ञ न यज्ञ मयजंत देवा. ईश्वराने यज्ञ मांडला, त्यात समेधा म्हणून स्वतःला अर्पण केलं आणि त्यातून विश्वाची निर्मिती. मांडलेला यज्ञही तूच, त्यातली समेधा ही तुझंच आयुष्य आणि असा धडाडून पेटलेला यज्ञ म्हणजे सावरकर. चाफेकर बंधू आणि वासुदेव रानडेंना पुण्यात कसे झाले, त्या पहाटे नाशिकच्या भगूर गावी सावरकरांनी अष्टभुजा दुर्गेसमोर प्रतिज्ञा केली. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, समर्थ राष्ट्रासाठी राष्ट्र महासत्ता व्हावी म्हणून वय वर्ष 14 आणि पुढे 70 वर्ष यज्ञ अखंड चालू राहील. त्यात किती चढउतार, किती उपेक्षा, किती तुच्छता, लोकापवाद, तेव्हाही आणि आजता काय. ज्या स्वातंत्र्यासाठी घराची राखरांगोळी केली ते स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिलं काय, तर 18 संसदेत तस्वीर अनावरण झालं तेव्हा विरोधकांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यांच्या हस्ते अनावरण नको म्हणून भाग्य म्हटलं पाहिजे, त्यांनी नकार दिला नाही. विरोधकांचा बहिष्कार. अंदमानला राष्ट्रीय स्मारक व्हायला 22 वर्ष लागली. अंदमान विमानतळाला सावरकरांचं नाव देण्याच्या प्रस्तावावेळी सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांचा अंदमानशी संबंध आहे असं म्हटलं. संसदेत गदारोळ. सावरकर आणि सुभाषबाबूंचं नाव एकाच ठिकाणी आणताना सुभाषबाबूंचा अपमान होतो. आझाद हिंद सेनेने अंदमान जिंकल्यावर सुभाषबाबूंनी एक भाषण केलं, त्यात ते सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात कारण हा मार्ग सावरकरांनीच मांडला होता. स्वतः सुभाषबाबूंनाही अपमान वाटतो. सावरकर शिक्षणासाठी पुण्यात आले. अभिनव भारत, त्यातून अनेक चळवळी, विदेशी कापडाची पहिली उळी म्हणून सावरकर रेष्टिकेट. केसरीत संपादकीय, हे आमचे गुरुच नव्हेत. लोकमान्य टिळकांचं मार्गदर्शन मिळालं. उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. उद्देशा की तिथे राहून क्रांतीचा लढा सुरू ठेवायचा. 1906 ते 1910 चित्त थरारक असे 4 वर्ष. पुढे प्रत्येक सशस्त्र चळवळीची धागेदोरी या 4 वर्षांशी उभी होता म्हणून योद्धा. विश्व चर्चिल पार्लमेंटसमोर म्हणतो, मदनलाल धिंगरा स्वातंत्र्य सैनिक आहे. असलेल्या सर्व साधनांनी त्याला त्याच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आमच्याच देशात आमच्याच क्रांतिकारकांचं स्थान काय. स्वतः गांधीजी आपल्या अनुयायांना म्हणाले, आपल्यामुळे स्वातंत्र्य मिळालं असा चुकूनही गर्व बाळगू नका, स्वातंत्र्यात अनेकांचा वाटा आहे. डोंगरी तुरुंगात सावरकर आपल्या पत्नीला म्हणाले, आपल्या घराचा धूर करून स्वतंत्र भारताच्या प्रत्येक घरातून सोन्याचा धूर निघणार असेल तर आपल्या घराचा धूर नको का करायला, जमलं तर पुन्हा भेटू नाहीतर हीच शेवटची भेट म्हणून योद्धा. अंदमान अक्राळ विक्राळ क्रूर अशा सिंहाची गुहा, ती घातच भयानक. आता राष्ट्रीय स्मारक असलं तरी थरारून जायला होतं. तिथेही साहित्य निर्मिती. अशा 11 वर्षानंतर हातीपाई धड सावरकर बाहेर आले म्हणून योद्धा. ब्रिटिश सरकारला पत्र लिहिलं, त्यावरून गदारोळ. रत्नागिरी स्थानबद्ध, राजकारणात भाग घेण्याची अट. मग सुरू झाला लढा तो समाजाच्या असंघटितपणाशी. समाज परिवर्तन, भाषा सुट्टी, विज्ञाननिष्ठ निबंध, जातीच्छेद निबंध, नाटक, कादंबरी अशी साहित्य निर्मिती. मंदिर सर्वांना खुलं करण्याचं पहिलं उदाहरण रत्नागिरीचं विठ्ठल मंदिर, ते घडवलं अर्थात सावरकरांनी. ते लाठ्याकाठ्या जाळपोळ उपोषण सत्याग्रहाशिवाय. चर्चेतून शंका निरसरण करू, त्यानंतर पतित पावन मंदिर म्हणून योद्धा. सोबतच ग्रंथलेला हिंदुत्व. सावरकरांच्या संपूर्ण साहित्यात कुठेही मुस्लिम द्वेष येत नाही. राष्ट्राच्या राष्ट्रीय अस्मितेचं वर्णन करणारा शब्द आणि संकल्पना म्हणजे हिंदुत्व. राष्ट्राच्या राष्ट्रपणाचा जो मुख्य आशय येईल तर परंपरा सांगावी लागेल, त्यातून येतो तो धर्माने कुठेही असो, कुणीही असो. अकबर आणि राणा प्रताप, औरंगजेब आणि शिवाजी महाराज, मुघल आणि गुरु गोविंद सिंग यांच्या लढाईत मी कोणाच्या बाजूचा, मी शिवाजी महाराज, राणा प्रताप, गुरु गोविंद सिंग यांच्या बाजूचा. त्याला म्हणायचं हिंदुत्व. त्यात देश जाळपोळ लूटमारीला जागा नाही, विष पेरणारे खोटं सांगतात. हिंदी राष्ट्रभाषा, लोकशाही देश, एक व्यक्ती एक मत, मुस्लिमांनाही मतदानाचा हक्क, अल्पसंख्याकांचं रक्षण ही मांडणी सावरकरांची आहे. एकम संविभ्रा बहुदास वदंती मांडणारे सावरकर ठरतात जातीयवादी कारण खोटं सेक्युलरिस्ट.
स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधीजी म्हणाले, स्वातंत्र्याचं श्रेय पुन्हा एका पक्षाला मिळू नये म्हणून काँग्रेसचं विसर्जन झालं, त्यांचं कुणीच ऐकलं नाही कारण सत्ता. गांधीजी एकाकी पडले. अभिनव भारत सांगता समारोहात सावरकर म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत आपल्याला सर्वात जवळचे गांधीजी आणि गांधींच्या हत्येत संशयित सावरकर. देशभर दंगली, जाळपोळ, सावरकर साधनावर दगडफेक, धाकटे बंधू नारायणरावांना जीवघेणा हल्ला. सावरकर निर्दोष सुटले पण आकाश इतका की पुन्हा अटक, सर्व संपत्ती जप्त. आकाशवाणी पेपर यात सावरकरांचं नावही नाही, सभांची बातमी नाही, दिलीच तर विकृत. किती उपेक्षा, किती अवहेलना, पण सावरकर पुरून उरले म्हणून योद्धा. सावरकरांनी प्रवेशन करून देह सोडला. जाणे होते महर्षी दधीची ऋषींची, स्वतः यज्ञ मांडला, संविधा म्हणून स्वतःला अर्पण केलं, त्या अस्थींची शस्त्रे झाली. वयाच्या 14व्या वर्षी पेटवलेला यज्ञ प्रवेशनाने अर्पण केली संविधा आणि त्यातून दिले ते विचार. प्रश्न असा आहे, राष्ट्र समर्थ बलवान होण्यासाठी आम्ही काय करणार आहोत? त्याचंही उत्तर सावरकरांच्याच कवितेत, गुणसुमने मी वेचियेले या भावे की नि की तिने सुगंधा घ्यावे. गुणसुमने मी वेचियेले या भावे किने तिने सुगंधा घ्यावे. जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा व्यर्थ भार विद्येचा. जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा व्यर्थ भार विद्येचा. आणि हीच सावरकरांना खरी श्रद्धांजली असणार आहे.